संध्याकाळी 5 सुमारास धीरज हेरिटेज इमारतीचा बेसमेंटमध्ये पार्क केलेल्या गाड्यांमध्ये आग लागली. पार्किंग मधून ही आग पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. कमर्शियल इमारत असून या इमारतीमध्ये असलेल्या सर्व नागरिकांना सांताक्रूज पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवानं या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून मात्र मोठ्या प्रमाणात पार्किंग केलेल्या गाड्या जळून खाक झाल्या. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.